छेदित 15 ते 17 जुलै या काळात गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी कानाकोपऱ्यातून अनेक भाविक साईंचे दर्शनासाठी येत असतात. मात्र यंदा 16 जुलैला चंद्रग्रहण असल्याने श्रींच्या शेजारतीनंतर समाधी बंद राहणार आहे. तसेच कलाकारांचे विविध कार्यक्रम होणार नसल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षाचा हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे, विश्वस्त मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी प्रयत्नशील असणार आहे. आषाढी पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतो. श्री साईबाबांच्या हयातीत सुद्धा गुरु पौर्णिमा शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे. दरवर्षीप्रमाणे आपण यंदा देखील 15 जुलै ते 17 जुलै या काळामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणार आहोत. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे 16 जुलै रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे श्रींच्या शेजारतीनंतर समाधी मंदिर हे बंद राहणार आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आपण घेणार आहोत. याचं एक बुकलेट देखील आपण काढलेलं आहे, सगळ्यांना ते सर्क्युलेट करण्यात आलेलं आहे. निमंत्रण पत्रिका देखील छापण्यात आलेल्या आहेत, सगळ्यांना त्या आपण दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपण 3 कार्यक्रम घेणार आहोत. प्रतिनिधी युवराज हंगेकर सह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.